आर्म्स हो मी ठेवली खाल्ला जसे प्रेम वाढतं तसे 35 रुपये पण वाढते. याच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज दीपपूजनाचा दिवस आणि आम्ही सगळे मस्त मिसळ खायला चाललो सकाळ सकाळी. आजचा ड्रायव्हर आमचा स्पेशल टॅलेंटेड सियारानी आहे. ओ रे इथे बघा बसा बसा पुढं थांबा. अरे आम्ही पाठीमागे बसतो आता. कोल्हापूरला जायची तयारी चालू आहे. गाडीत कशी बसणार आहे नाहीतर मग एखाद्या व्यक्तीला बसली पाठवावं लागेल पुढे. नाही एकदम लागलं तर हे येतील की एकटी बस काय करायचं. मी नाही बाई मी सियाला बिंदास पाठवली. माझ्या पप्पा मला बिंदास पाठवणार. मी म्हणायचे मला सोडायला तरी नाही म्हणायचे तुला एकटीला सवय हो. 12 मी सीईटीची एक्झाम आणि त्याच्यानंतर आणि कुठली कोल्हापूर होते एकटी मी गेले. दुसऱ्याच्या म्हणून पप्पा आलेले. पप्पा म्हटले नाही तुझी तुझी सवय यायला पाहिजे तुझं तिथं राहिले एक दिवस मैत्रिणीच्या घरच्या घरी आणि दुसऱ्या दिवशी एकटीच सेंटर शोधत काय कळतंय. आणि कुठं पण जाऊ दे पप्पा. मम्मी विशाखापट्टणमला आता फ्लाईट न पहिल्यांदा जात होती शिप मध्ये. काही नाही तुझं तुझं मुंबईला तुझं तुझं तू विशाखापट्टणमला येईल फ्लाईट न काय करणार. मला टेन्शन आलेलं म्हणलं नाही गेला तर शिकत्या तुम्ही. बरोबर आहे चांगली गोष्ट पाहिजे की नाही हो एक्सपिरियन्स पाहिजे. मग आमच्या सियाला आणि पाठवणार हो ना. माझ्या पिल्लू रोकठोक खायला अवतारे नाही आज दीपूजन नाहीये. मला वाटलं आज दीपूजन आहे सोर्स चुकीचा होता. मला वाटलं मी विचारलं त्यांना म्हणजे तिने हे करायला हवं होतं ना. यू वुड हॅव चेक फर्स्ट. माझा विश्वास तुमच्यावर तेवढा आहे. अतिविश्वास जसं अति काही संकटात नाही तसं अतिविश्वास चुकीची माहिती देईल. आणि आमची सीएम मस्त बाहेर बघत आवाज करत कोल्हापूर पर्यंत जाऊन असंच खेळ दिल्या. 4 वाजताच निघाय तुम्ही प्लीज करू नका. आमचं काय नाही रात्री नाही म्हणताय का 11 वाजता. तू रस्ता चांगला नाही ग. मागच्या मम्मी बघितलं ना त्या ह्याच्यामध्ये एक तास थांबलेलो टनल बिंडल मध्ये. रात्री उगच आम्ही इकडे रुपेश मिसळ खायला आलेलो एकदा छान होती ती. पण रुपेश मिसळ पण मस्त होती. आम्ही खायला आलेलो ह्याच्या पुढेच आहे. तुम्ही गेला होता की रोहित तुम्ही गेला नव्हता काय. तेच की रुपेशच म्हणाले आत आहे थोडे असं छान मस्त होती. मला जरा कट द्या ना. हो मी ठेवली. सोलकडी पाहिजे ना. सोलकडी सोलकडे आणतो ती भारी असते ना. तुम्ही पिलाय का एकदा मस्त असते. खाल्ला जसे प्रेम वाढतं तसे 35 रुपये पण वाढते. चहा अप्रतिम होता एकदम सुंदर चहा. चला हे सिया हात घालते. मन की आता व्हिडिओ सुरू केला गेला. कम ऑन सिया. सिया गेअर बदल
डायरेक्ट कोल्हापूर ऐसी आहे बघ कस मस्त धूप पडते त्याच्यावरती दिसते भारी दिसते ना ते एकदम सक्सेसफुल बायकोच्या मदतीशिवाय काय होत नाही बायकोला काय म्हणतात थिंक बिफोर यू इंक कम ऑन बोला की बायकोला मार्गदर्शनाशिवाय गोष्टी होत मान्य करा की मान्य केलेस की अजून किती मान्य करू हे लाईटिंग मस्तच वाटते खरं येस त्याला कोण कोण जेवण आलं दुपारी त्याला आज सकाळी काही सियाराणीला आंघोळ घालणं झालं नाही मॅडम झोपल्यास मग झोपून उठून मग आता जाऊन आलो आता तिला आंघोळ घालणार आणि आता पोट फुल झालं तर मग काय भात राईस वगैरे आहे मसाला भात आणि हे पण बहुतेक संध्याकाळी चहा आणि फराळच होणार आहे आता डायरेक्ट म्हणजे सगळ्यांचं तेच मत आहे बाबा जेवले आपण नंतर आकाशकंदी लावलं ना उसका व्हिडिओ रे हे नवीन आकाशकंदी लावलं आम्ही असं जुनं पॅटर्नवालं छान वाटतं आकाशकंदी रादर दॅन फॅन्सी आणि इथे मटकीची भाजी होत आहे आणि बटाट्याचे सार आम्हाला खूप आवडतो म्हणजे मी रूम मध्ये पण करायचे मुलींना पण करायचं आणि इथे स्टेफाचोईज अजून दिवाळीचं डेकोरेशन चालू आहे हे छोटेवाले राहिलेला नाही ते आम्ही इथं लावतोय दरवर्षी क्या इस साल हमारे बिना हमारी मदद के बिना आप कर पाओगे हर साल करता हूँ इस साल भी कर लूंगा हाँ 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 आता एकदम हक मारा जाए ना वाला यही सुनना चाहती थी मैं ओके बाय ऑल द बेस्ट विशेस सीधा आई विल कम टू सी द एंड प्रोडक्ट मेरे कपड़ा डोड़ का तर मंडळी सिया राणीची मज्जा आहे दिवाळीमध्ये मस्त गडिंगलच्या आजी आजोबांकडून पैसे आणि आता पुण्याच्या आजी आजोबांकडून एक छानसा ड्रेस असा आता आम्ही घ्यायला चाललोय बघू आता गर्दी खूप आहे मला नाही वाटत गर्दीमध्ये व्यवस्थित दाखवत नाहीत युजली गर्दीमध्ये पौरुषण म्हणत होती की उद्या दुपारीच जाऊ पण जाऊ द्या असं चक्कर टाकायला म्हणून आलोय पसंत पडला तर घेणार नाही तो देखते उद्या दसऱ्यासाठी फुलं लागणार तर मस्त फुलं एक थोडी घेऊन जाऊया म्हणून आलोय आणि मग सिया राणीचे ड्रेस बघणार ही जास्त घाला दादा पुढे आहे बघा द्वारका न्यूबॉर्न म्हणून ह्याच्यातच नाही का मोठी साईज कलर वेगळा दोन्ही कलर वेगळा रेड आणि ब्ल्यू दोन ब्ल्यू रेड आणि ब्ल्यू सर दोन दुकानं झालेली आहेत लिटल बिट टायर्ड फेस आपल्याला शॉपिंगची सवय आहे बघू आता तिसऱ्या दुकानात मिळतंय का इथे व्हायचं का आतापर्यंत मी माझ्याच कन्फ्युज असायच्या ड्रेसेस घ्यायला आता चार दुकानं बघितले एकही नाही आवडला तीन चार दुकानांमध्ये तर इतकी गर्दी आहे की लोक दाखवतच नाही आहेत सो आता म्हटलं पॅकअप बघू उद्या दुपारी वगैरे जरा शांत असेल तेव्हा बघता येईल आणि 9 वाजले तरी एवढी गर्दी आहे खूप जास्त हा
एनिवेज चालेल बघू आता उद्या मस्त दीपावली उद्याचा व्लॉग छान नटून फटून मस्त शूट केला जाईल. आजचा व्लॉग इथे संपवते. आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटू पुन्हा नेक्स्ट व्लॉगमध्ये.